हेलो फ्रेंड्स, कमिंग टू द वेरियस शेड्स ऑफ इंटेंशन और रादर द शेड्स ऑफ मेंटल स्टेट, आई करेक्ट माई सेल्फ। अ वेरी इंपॉर्टेंट कंसेप्ट वी विल डिस्कस टूडे, दैट इज द वॉलंटरीली। अ ऍक्ट इज सेड टू बी डन वॉलंटरीली। अगदीच बघायचं झालं तर हर्टमध्ये वॉलंटरी कॉजिंग हर्ट। तर वॉलंटरीली म्हणजे काय? सेक्शन 39 मध्ये सांगितलेलं आहे, लेट अस रीड। अ पर्सन इज सेट टू कॉज अँड इफेक्ट वॉलंटरीली वेन ही कॉजेस इट बाय मीन्स वेअर बाय ही इंटेंडेड। काय काय सांगितलं? जिथं इंटेन्शनल ऍक्ट आहे ती वॉलंटरीली होईल। इंटेन्शनल ऍक्ट म्हणजे काय? प्री डिसाइडेड। इंटेन्शन इज द मेंटल स्टेट टू कॉज सर्टन इफेक्ट। इंटेन्शनल ॲक्ट आहे, मनात आधी ठरवलं आणि केली अशी जर ॲक्ट असेल तर वॉलंटरी ॲक्ट आहे, वॉलंटरी ॲक्ट आहे। आता क्रिमिनल होणार नाही होणार वगैरे हे बाजूला ठेवूया आपण, आपण वॉलंटरी ॲक्ट म्हणजे काय हे समजून घेऊया। दुसरं काय सांगितलं त्याच सेक्शनमध्ये, पुढं जाऊन सांगितलं, पहिलं सांगितलं इट मीन्स वेअर बाय ही इंटेंडेड टू कॉज इट ऑर बाय मीन्स विच ॲट द टाईम ऑफ एम्प्लॉईंग दोज मीन्स ही न्यू। ज्यावेळी ती ॲक्ट करत होता तो त्यावेळी त्याला माहीत होतं, ज्यावेळी ती ॲक्ट करत होता त्यावेळी त्याला माहीत होतं की ही न्यू म्हणजे काय? नॉलेज। आता नॉलेज म्हणजे काय यासाठी आपण बघू। एक 39 खाली एक इलस्ट्रेशन दिलेलं आहे वॉलंटरीच्या खाली, ते आपण वाचू। सी, ए सेट्स फायर बाय नाईट टू अन इनहॅबिटेड हाऊस इन अ लार्ज टाऊन। एका घराला आग लावली ए ने जाऊन फॉर द पर्पज ऑफ फॅसिलिटेटिंग अ रॉबरी। रॉबरी, आग लावावं आणि रॉबरीचा आपला पर्पज सर्व करावा। अँड धस कॉजेस द डेथ ऑफ अ पर्सन। पण आग लागण्यामध्ये ह्याला तर रॉबरी करायची होती, पण आगीमुळं काय झालं? एक माणसाचा मृत्यू झाला। हिअर ए मे नॉट हॅव इंटेंडेड टू कॉज डेथ। इंटेन्शन एचं त्या माणसाला मारण्याचं नव्हतं। And may even be sorry that death has been caused by this act, yet if he knew that he was likely to cause death, he has caused the act voluntarily. पण नॉलेज तर असू शकतं। एखादा माणूस बघतोय आत एवढे लोक झोपलेले आहेत आणि आग लावली, त्यातला एखादा माणूस मरू शकतो, हे नॉलेज असू शकतं, असायलाच पाहिजे। एखादी आपण बस घेतली आणि रॉंग साईडने अतिशय 80-100 स्पीडने आपण रहदारीच्या रस्त्यावर रॉंग साईड वन वे आहे तिकडून लोक यायला लागलेत, आपण इकडं चाललो आहे, नॉलेज आहे आपल्यांना, ह्याला म्हणायचं नॉलेज। सो नोईंगली ऑर इंटेन्शनली आपल्यांना इथं पण बघायला मिळतं हे मर्डर, कल्पेबल होमिसाईड, ह्याच्यामध्ये नोईंगली। तर काय व्हावलं? वॉलंटरीलीचा पहिला अर्थ काय आहे? इंटेन्शनली, वॉलंटरीली कॉजिंग हर्ट, पनिशेबल अंडर सेक्शन 323। नुसतंच हर्ट पनिशेबल आहे का? मग आपण नुसतंच हर्ट म्हणतो। हर्ट इट सेल्फ इज नॉट पनिशेबल, इट इज नॉट अन ऑफेन्स, पण वॉलंटरीली कॉजिंग हर्ट झालं तरच ते ऑफेन्स आहे। असे काही करेक्शन आपल्याला करायला पाहिजे जर जज व्हायचं असेल तर आपल्याला। सो फर्स्ट वॉज द इंटेन्शन, सेकंड वॉज द नॉलेज, अजून तिसरं सांगितलं त्याच्यामध्ये, तिसरा पार्ट बघा वॉलंटरीलीचा काय आहे। He knew or had reason to believe. Reason to believe. हे तिन्ही हळूहळू डिग्री कमी होत जाते। इंटेन्शनमध्ये काय करतो? तो आधी डिसाईड करतो मनामध्ये असंच करायचं आहे, हा इफेक्ट प्रोड्यूस करायचा आणि ती ॲक्ट करतो, इंटेन्शनल ॲक्ट झाली। इथं नॉलेज आहे, वेगळं काहीतरी करायला गेलेलं आहे, इंटेन्शनल ॲक्ट नाही आहे पण नॉलेज आहे। जसं आग लावली तर 100 झोपलेत, एखाद दुसऱ्याचा मृत्यू होऊ शकतो, वॉलंटरीच्या खाली जे इलस्ट्रेशन दिलेलं आहे, देर इज नॉलेज, म्हणजे याच्यापेक्षा याची डिग्री थोडी कमी झाली। हे सगळं पनिशमेंट देताना आपल्याला डिसाईड करायला लागतं, आत्ता आपला तो कन्सर्न नाही आहे। तिसरं काय? रिझन टू बिलीव, अजून जरा असं खाली आला। रिझन टू बिलीवची डेफिनेशनसुद्धा, एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे आपल्याला सेक्शन 26 आपण बघू। रिझन टू बिलीव, अ पर्सन इज सेड टू हॅव रिझन टू बिलीव अ थिंग इफ ही हॅज सफिशियंट कॉज टू बिलीव।
रीझन टू बिलीवमध्ये काय आहे महत्त्वाचं बघा. इफ ही हॅज सफिशियंट कॉज संशय घ्यायचा काहीतरी रिझनेबल कॉज असेल तर रिझन टू बिलीव म्हणता येईल. एक माणूस रात्री आला आपल्याकडं आणि म्हणायला लागला की माझ्याकडं 10 किलो सोनं आहे, मला आत्ताचे आत्ता पैसे पाहिजेत, सोनाराकडे आलेला आहे, निम्मे पैसे द्या चालेल. त्याला जर विचारलं कुठून आणलायस तू, तो काही सांगायला तयार नाही, बट देर इज अ रिझन टू बिलीव. रात्री येतो, 10 किलो सोनं घेऊन येतो, त्याचं वागणं काय आहे, तो पैसे किती मागतो, सफिशियंट कॉज, देर इज अ रिझन टू बिलीव. हे जरी असेल तरी ती ॲक्ट व्हॉलंटरी होणार. मग त्याचंच नॉलेजमध्ये कन्वर्जन कसं होऊ शकतं, तो आलेला आहे आणि सांगितलेलं आहे अहो सोनार हे 10 किलो सोनं मी आत्ताच एका बँकेतून आणलेलं आहे, हे ठेवा आणि मला काय देताय ते द्या. नॉलेजच आहे त्याला, रिझन टू बिलीवच्या वर गेला तो, नॉलेज आहे. म्हणून हे रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टीमध्ये सगळं वापरलेलं आहे. बघा, नॉलेज, रिझन टू बिलीव्ह असं असताना जर स्टोलन प्रॉपर्टी रिसीव केली तर क्रिमिनल लायबिलिटी अट्रॅक्ट होणार आहे. सो दिस वॉज दी व्हेरियस शेड्स ऑफ इंटेन्शन. व्हॉलंटरीलीचे हे 3 शेड आहेत, इंटेन्शन, नॉलेज ऑर रिझन टू बिलीव्ह.